पुण्याचे विद्यमान उपमहापौर काँग्रेसचे मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके, विद्यमान नगरसेवक राजू पवार आणि पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे असे चार दिग्गज उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. उमेदवारांप्रमाणेच हा प्रभागही मिश्र वस्तीचा आहे. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, गावठाण, वडारवाडी, जनवाडी हे महत्वाचे भाग या प्रभागात येतात. वडारवाडी जनवाडी हा काँग्रेसच्या मुकारी अलगुडे यांचा जुना प्रभाग आहे. त्यामुळे इथल्या मतांवर आणि नोटबंदीच्या निर्णयानं निर्माण झालेल्या नाराजीवर त्यांची मतदार आहे. या भाजपच्या सरकारमुळे लोक जरा वैतागलेत. कारण काय, त्यांनी ऐनवेळी ज्या लोकांवर जे गदा आणलं ते नोटाबंदीचं, त्याच्यामुळं मला असं वाटतं काँग्रेसचे चांगले दिवस आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून लढत आहेत. यावेळी त्यांच्याकडे जमेची बाजू आहे, ती म्हणजे शेवटच्या वर्षात मिळालेलं स्थायी समितीचं अध्यक्षपद. त्याशिवाय मागील सलग 15 वर्ष नगरसेवक आहेत. माझ्या भागातील नागरिक यांनी माझ्यावर प्रेम व जो विश्वास दाखवला आहे त्यांच्या ह्याच्यावरच, त्यांच्या मतावरच मी आत्तापर्यंत निवडून आलेलो आहे. पुढे सर्व जो नवीन भाग आलेला आहे त्या ठिकाणी माझे जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळे मी 100% निवडून येईल याची मला खात्री आहे. या दोन विद्यमान पदाधिकाऱ्यांशिवाय विद्यमान नगरसेवक राजू पवार देखील याच प्रभागातून रिंगणात आहेत. पण यावेळी त्यांचा पक्ष बदललाय. मागच्या वेळी पवार मनसेकडून महापालिका सभागृहात पोहोचले होते. आता मात्र त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय. आपला परिसर स्वच्छ ठेवण हे आणि त्याच्यामध्ये वाहतूक सुरक्षितता चांगल्या पद्धतीने करण, दुसऱ्या गोष्टी स्मार्ट सिटीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण, स्मार्ट सिटीमध्ये विविध तऱ्हेच्या योजना असतील, मेट्रो असू द्या, इतर सारांश असू द्या, हे आम्ही चारही उमेदवार सक्षम आहोत. या आजी नगरसेवकांशिवाय आणखी एक महत्वाचा उमेदवार या प्रभागात आहे आणि तो म्हणजे सिद्धार्थ शिरोळे. शिरोळे पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव नसला तरी त्यांच्याकडे घराणेशाहीचा वारसा आहे. कारण शिरोळे यांचे वडील पुण्याचे खासदार आहेत. परिणामी स्वतः शिरोळे आणि भाजपसाठी देखील ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. आता अशा प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.